बातमी आहे सुपा येथून. पारनेर तालुक्यातील सुपा येथील मसने फाट्यावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या संदर्भात मसने गावचे उपसरपंच रामदास तर्टे यांनी सुपा पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. याबाबत सुपा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल पठाण यांनी खबर दाखल केली असून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन झाले असून नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील शीतगृहात मृतदेह ठेवला आहे. पुढील तपास PI राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल RJ साबळे हे करत आहेत. याच बातमीची काही दृश्य पाठवलीत आपल्या आवाजचे पारनेर ब्युरो चीफ दत्ता गाडगे यांनी. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी YouTube आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईल वर.